तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सिद्दीकी गोलाभाई यांची एमआयएम पक्षामध्ये एंट्री। हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली आहे। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा संघात सिद्दीक गोलाभाई यांची एमआयएम पक्षाकडून तयारी करताना पाहायला मिळत आहे। विरोधकांमध्ये मात्र चिंता वाढली आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता एमआयएमने देखील तयारी जोरदार तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। एमआयएमचे इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहेत, मला सांगा एकंदरीत काय एकंदरीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एमआयएमची भूमिका असणार आहे? तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजी आणि माजी जे आमदार आहेत त्यांनी ह्या मतदारसंघाला तुळजापूर तालुक्याला विकासाच्या कामातून माझं असं राहील की जे सध्याच्याला आपल्या तालुक्यामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार नाही, अनेक मुलं शिकलेले आहेत त्यांना रोजगार नाही, अनेक आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यासाठी हे विकासाचं काय काम केलेलं आहे, तर ह्यांनी कुठलं विक नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर विद्यमान आमदार आजी आणि माजी आमदारावरती आपण टीका करतोय, कशा पद्धतीने त्यांना आव्हान करणार आहात? आव्हान म्हणजे आता जनतेतूनच आव्हान आलेलं आहे का, तर जनता ह्याला समजून घेतलेली आहे। माजी आमदारांनी भी काय केले नाही, जे आता चालू आमदार आहेत त्यांनी भी काय केलेलं नाही, फक्त बोल वचन दिलेले आहेत। गरीब गोरांच्या मतासाठी फक्त त्यांनी पुढे पुढे येऊन त्यांना मतदान मागायचं काम करतात आणि गुमराह करून त्यांनी मतं घेतात। पण ह्या वेळेस प्रतिनिधी अय्यूब शेख, धाराशिव, एनटीव्ही न्यूज, मराठी।